अगेन वेलकम गाइज. बाजाला बाजाला या चॅनल मध्ये आपले सगळे नाउन नाउन मध्ये सेंटेन्सेस कसं बनवलं जातात, त्याचे मॉडलाइजर कुठले, ते सगळे व्यवस्थित झालं. मी तुम्हाला सांगितलं वाक्य हे दोन प्रकारचे असतात. वाक्य किती प्रकारचे असतात? दोन मध्ये केलं जातात. एक असतं नाउन मध्ये, ओके, कशामध्ये? नाउन मध्ये. दुसरं असत वर्ब मध्ये. आपल्याला नाउन मध्ये एवढे सगळे जाणवत एम इज आर वॉज वेअर ओके शाल विल हॅव हॅज हॅड हॅव हॅज हॅड परत नंतर ना हॅव शाल हॅव विल हॅव आणि नंतर धीस दीज दॅट दोज ओके. एवढे सगळे जे सेंटेन्सेस आहेत त्यांच्या प्रत्येकाचा व्हिडिओ व्यवस्थित तयार केला, सगळे नीट बघा. एवढ्या सगळ्यांचे युजेस त्यांचे सेंटेन्सेस कसे बनवले जातात हे सगळं घेतलं होतं. आता आपल्याला शिकायचं आहे वर्ब मध्ये. वर्ब मध्ये टोटल आहेत 21 मॉडल ऑक्सिलरीज, सहाय्यकारी क्रियापद, ज्याच्यामुळे काळ कळतं की कुठल्या काळामध्ये आहे. कोणते कोणते? एम इज आर वॉज वेअर ओके परत त्याच्यामध्ये हॅव has had do does did basically एवढे सहाय्यकारी टोटल आहेत 21 पण त्यात एवढे सगळे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला आज एका व्हिडिओ मध्ये बघायचे. एवढी गडबड करत नाही मी, पण गडबड करण्याचं कारण काय आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे जे काय आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये शार्वील पण येतात ओके. एवढे सगळे जे आहेत ते एकाच ह्याच्यात येतात, ते म्हणजे टेन्स. कशामध्ये येतात? टेन्स मध्ये. तुम्हाला माहिती आहे ना टेन्स सगळ्यांना लहानपणापासून ऐकलं असतं, काही जणांना लवकर समजतंय काही जण लवकर समजत नाही. व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की टेन्सचं मिनिंग काय असतं किंवा त्याचा वापर कसं झालं, त्या सेंटेन्सेस कसे तयार होतात ओके. पहिला सांगतो टेन्स. टेन्सचा अर्थ होतो काळ. खूप जणांना माहिती आहे टेन्सचा अर्थ काय होतं? काळ. टेन्स म्हणजे काळ, एवढंच माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे काळ म्हणजे काय ओके? थोडस विचार करा आणि मला सांगा काळ म्हणजे काय. काळचे प्रकार माहिती आहेत सगळ्यांना. काळ तीन प्रकारचे असतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ओके. टेन्स म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? काळ. काळचे तीन प्रकार सगळ्यांना माहित आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ इंग्लिश मध्ये प्रेझेंट टेन्स ओके, भूतकाळ पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ फ्युचर टेन्स. सगळ्यांना माहिती आहे पण मला ह्याचा मीनिंग सांगा की टेन्स काळ काळ म्हणजे काय. काळचा अर्थ होता वेळ ओके. हे पण काय डेफिनेशन झाले. आता वेळ म्हणजे काय? वेळचा अर्थ होता बघा. वेळ वेळ म्हणजे काय? वेळ म्हणजे दोन घटनांमधील अंतर. काय म्हणतात? एखादी क्रिया किंवा एखादी घटना घडली आहे त्या दोन घटनांमध्ये जे गॅप आहे ना, ते जे आहे डिस्टन्स, ते अंतर आहे, त्याला काय म्हणतात? वेळ, काळ, टेन्स. आता फॉर एक्झाम्पल की आता तुझी ट्युशन किती वेळ आहे, काय असतं, एक तास, दोन तास, सुरू होण्यापासून ते एंड होण्यापर्यंत ओके. किंवा तू किती वेळ टीव्ही बघतो, दोन तास, तीन तास, सुरू होण्यापासून ते एंड होण्यापर्यंत, म्हणजे जे मधलं काळ असतं त्यालाच काय म्हटलं जातं? वेळ. त्यालाच काय म्हटलं जातं? काळ. आय होप सो टेन्सचं मिनिंग खूप जणांना माहिती नसतं, तुम्हाला कळालं असेल. माहिती आहे वर्तमान काळ म्हणजे सध्याला चालू असलं, मी बोलत आहे हे वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे झालेलं, मी बोलत होतो. आणि भविष्यकाळ म्हणजे मी बोलत असणार. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि काळ मध्ये प्रत्येकाचे चार चार प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? चार चार. प्रत्येकाचे चार चार. ह्याचे चार, वर्तमान काळचे चार, भूतकाळचे चार, भविष्याचे चार. कुठले कुठले? पहिलं असतं सिंपल ओके, पहिलं असतं सिंपल, दुसरं असतं कंटिन्युअस, तिसरं असतं परफेक्ट आणि चौथं असतं परफेक्ट कंटिन्युअस. सिंपलला मराठीमध्ये म्हटलं जातं साधा काळ, कंटिन्युअसला म्हटलं जातं चालू काळ, त्यालाच अपूर्ण म्हटलं तरी चालतं, त्यालाच काय म्हणा? अपूर्ण ओके. परफेक्टला म्हटलं जातं पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअसला चालू पूर्ण ओके. लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये वाक्य बनवण्यासाठी हे सगळे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. काळ माहिती आहे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ह्याचे चार, ह्याचे चार, ह्याचे चार, म्हणजे टोटल झाले 12 काळ. किती? त्याचं देखून 12 काळ. म्हणजे 12 काळ म्हणजे 12 प्रकारचे वाक्य
आणि आपण एका वाक्याचे रूपांतर करतो चार ह्याच्यामध्ये, तुम्हाला एक्सप्रेशन सांगितलं ते चेंजेस कसे होते वगैरे. ओके, म्हणजे काय झालं आहे, साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. ओके, प्रत्येकाचे चार 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 काळ असे होतात. मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये एकूण मॉडेल सगळे वापरले जातात आणि प्रत्येकाला तेच बोला. जसं मी नाव मध्ये शिकवलं होतं कशाला काळ आलं होतं, सेम तसं असतं. फॉर एक्झाम्पल आता एम इज आर आहे, म्हणजे तिघांचं मीनिंग यामध्ये आहेच असंच होतं. ओके, आय ला एम ही शी इट, जे कोण एकटे असतात त्यांना इज, वी यू दे, जे कोण जास्त असतात त्यांना आणि वचन जे असतात ना त्यांना आर वापरलं जातं. वॉज वेअर पण सेम तसं होतं, वॉज आणि वेअर. आय he she it जे कोण एकटे असतात त्यांना वॉज लावा, we you they जे कोण जास्त असतात आणि वचन असतात त्यांना वेअर लावा. ओके, नंतर त्याच्यात हॅव हॅज कड पण माहिती आहे तुम्हाला, हॅव आणि हॅज. ओके, हॅव हॅज कधी वापरलं जातं, आय वी यू दे जे कोण जास्त असतील त्यांना हॅव लावा, he she it जे कोण एकटे असतील त्यांना हॅज लावा. हॅड तर सगळ्याच सगळ्यांनाच हॅड लावलं सगळ्यांनाच. ओके, हॅड कोणाला लावलं म्हणजे आय ही शी वी यू दे साध्य करते त्यांना सगळ्यांना हॅड लावलं जातं. आणि नंतर आला तर डू डज वगैरे, डू डजचा जो वापर तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन की त्याचा नेमका उपयोग कसं होतं याच्यामध्ये. आपल्याला बेसिकली एवढं तरी माहिती असेल की कुठले पण आता आपण प्रश्न तयार करताना साय क्रायटेरिया पण पहिला घेतला जातो. जेव्हा वाक्यामध्ये साय क्रायटेरिया पण नसतं म्हणजे ते 21 शब्द म्हणजे हेच एमिजार वगैरे असले नसले तर डू डज डीडचा वापर केला जातो. ते व्हिडिओच्या एंडला तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन. ओके, हे बेसिकली सगळं कशाला काय लागत त्याला. आता बघा, जर तुम्हाला टेन्स शिकायचं असेल काय टेन्स तर एक दोन तीन कन्सेप्ट तेवढे समजून घ्यावं लागेल, टेन्स तुमचं तेव्हा क्लिअर होईल. आता दोन तीन कन्सेप्ट कुठले कुठल्या, सगळ्यात पहिला तुम्हाला माहिती पाहिजे यस, कारण आपण फॉर्म्युले तयार करणार आहे, फॉर्म्युलामध्ये शॉर्टकट असतात. यस चा अर्थ होतो सब्जेक्ट, काय होत आहे सब्जेक्ट, सब्जेक्टचा अर्थ काय करता, करता म्हणजे काम करणारे, काम करणारे कोण, आय ही शी इट वी यू दे हे काय झाले करते. नंतर तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे वी, वी म्हणजे अर्थ होत आहे वर्ब. वर्ब हे चार प्रकारचे असतात तुम्हाला सांगितलं, व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर, हे मी एकटाच वापरतो. ओके, पूर्ण जगामध्ये कोण वापरते एकटाच वापरते. व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर, प्ले प्लेड प्लेड प्लेन, गो वेंट गॉन गोईंग. ओके, तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये सर हे झाले वर्ब. नंतर तुम्हाला माहिती पाहिजे ऑब्जेक्ट, ओ म्हणजे काय होत ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे इतर शब्द, जे काय वाक्यामध्ये राहिले शब्द असतात ना त्यांना इतर शब्द म्हटलं जातं. आय होतो तुम्हाला सगळं मी हे सांगितलं कळलं असेल. आता मेन कंटेंट कडे बघू की टेन्सचे वाक्य कसं तयार केलं जातं. ओके, लेट्स स्टार्ट. व्यवस्थित लक्ष द्या, मी व्यवस्थित सगळं सांगतोय. आपण मी चार टप्पे आपण घेतो इथं, पहिला झालं टेन्स नेम, नंतरचं झालं फॉर्म्युला सूत्र, नंतर झालं हे मराठी आणि हे झालं इंग्लिश. म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश कसे होतात व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित ऐका. ओके, इथं काय सांगितलं टेन्स नेम, नंतर काय सांगितलं फॉर्म्युला, फॉर्म्युला नंतर काय सांगितलं सूत्र, नंतर इथं काय करायचं आपल्याला मराठी, मराठी वाक्य करायचं, नंतर काय करायचं इन इंग्लिश, इंग्लिश मध्ये कन्वर्ट कसं होत आहे ते बघायचं. ओके, बघा सगळ्यात पहिला आपला प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स मध्ये किती असतं, चार, एक दोन तीन चार. ओके, पहिला झाला सिंपल, सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याचं सूत्र काय यस प्लस ओ प्लस व्ही वन, त्याचं सूत्र काय यस प्लस ओ प्लस व्ही वन, लक्षात ठेवा. आता यस मध्ये सांगितलं तुम्हाला यस चा अर्थ काय होता सब्जेक्ट का म्हणजे करता, यस प्लस व्ही वन प्लस ओ, सॉरी यस प्लस व्ही वन प्लस ओ, ओ कधी पण लास्ट आहे. बरोबर, मराठी वाक्य कसं सांगतात, मराठी वाक्य घेऊ आपण,
त्या एका मराठी वाक्याचं पूर्णच पूर्ण 12 ह्याच्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू आपण. बघ बोलतोय का. समजा मी वाक्य घेतोय की वाक्य घेऊ एखादे क्रिया पण घेऊ त्याच्यामध्ये तो क्रिकेट खेळतो. तो क्रिकेट खेळतो. ओके सारं वाक्य एकदम सिंपल आहे. तो क्रिकेट खेळतो. आता बघा यस कोण आहे तो म्हणजे काय झालं ही ही वी वन ओके क्रिकेटर. आता तो क्रिकेट खेळतो लक्षात ठेवा. ही शी इट यांना जे आहे ना क्रियापदाला यस लावलं जातं. जे एकटे असतात ना क्रियापदाने यस लावा म्हणजे ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट ओके. हे झालं पहिलं. दुसरं कुठलं असतं कंटिन्युअस. ओके दुसरं काय असतं कंटिन्युअस. हे झालं साधं. दुसरं झालं अपूर्ण. अपूर्ण किंवा चालू म्हणलं तरी चालतं. आता हे काय करायचंय. आता तरी काय म्हणलं फक्त क्रिकेट खेळतो खातो पितो रडतो हसतो ते नॉर्मल झाले साधे झाले. आता याला क्रिया चालू करायची. तो क्रिकेट खेळत आहे त्याचं सूत्र काय आहे पहिला यस प्लस एम इज आर व्ही फोर प्लस ओ. लक्षात ठेवा व्ही फोर प्लस ओ का वाक्य ना. तो क्रिकेट खेळत आहे. बघा पहिला काय म्हणलंय खेळतो म्हणलंय तो क्रिकेट खेळतो. आता काय केलं क्रिया चालू केलं तो क्रिकेट खेळत आहे म्हणजे सध्या चालू आहे. मी बोलत आहे क्रिया काय चालू आहे सध्याला. ही क्रिया चालू तुम्ही बघत आहात ही क्रिया चालू आहे. तो क्रिकेट खेळत आहे. ही सूत्रानुसार ही एम इज आर काय लागणार इज. ही इज व्ही फोर. व्ही फोर म्हणजे आय एन जी लावलेलं. ही इज प्लेईंग क्रिकेट. ही इज प्लेईंग क्रिकेट. आता बघा तिसरं. तिसरं नाव काय सांगितलं तुम्हाला परफेक्ट. परफेक्ट सूत्र काय आहे यस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ. ओके व्ही थ्री प्लस ओ. आता बघा पहिला काय म्हणलं तो क्रिकेट खेळतो नंतर चालू झाला तो क्रिकेट खेळत आहे. आता याला पूर्ण करायचं. ही क्रिया काय म्हणजे पूर्ण करायचं. तो क्रिकेट खेळलेला आहे. तो क्रिकेट खेळलेला आहे पूर्ण झालाय क्रिया. तो क्रिकेट खेळलेला आहे. सूत्रानुसार ही हॅव हॅज पैकी हॅज लागतं. कशाला काय लागतं हे तुम्हाला सांगितलंय. नाऊनच्या ह्याच्यामध्ये बसायचं आता मला सांगितलं. ओके ही हॅज व्ही थ्री. व्ही थ्री म्हणजे प्लेड प्लेड क्रिकेट. म्हणून मी तुम्हाला सांगते की वाक्याचं महत्व खूप आहे. तुम्हाला क्रियापदाचं रूप माहिती असलं तर येत आहे. कशाला काय लागतं तुम्हाला तर येत आहे. म्हणून पहिला शब्द शिका. म्हणून आताचे व्हिडिओ सगळे नेटिव्ह असतील बघा. ओके नेक्स्ट बघू आता कंटिन्युअस परफेक्ट चालू पूर्ण. त्याचं सूत्र येत आहे यस प्लस हॅव हॅज प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ओ. आता बघा ह्याच्यामध्ये पहिला काय मला खेळतो नंतर काय झालं चालू झालं खेळा चालू केला तो खेळत आहे. नंतर काय झालं खेळून झाला तो खेळेला आहे. आता बघा हे चालू पूर्ण. चालू पूर्ण म्हणजे काय एखादी क्रिया झालेली पण असते आणि चालू पण असते. आता फॉर एक्झाम्पल मी आता 10-15 मिनिटं होते की 5 मिनिटं झालं तरी बोलावं. ओके 5 मिनिटं झालेत पण बोलतोय. किंवा एखादा आपण लहानपणापासून क्रिकेट खेळतो. लहानपण झालंय पण अजून पण क्रिकेट खेळतो. ओके तसंच देऊ म्हणायला. तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. ओके तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. त्याचं लहानपण झालंय पण अजून पण खेळालंय. चालू पण आहे पूर्ण पण आहे. ओके लहानपण पूर्ण झालं आणि आता सध्या चालू आहे. तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. ही हॅज बीन सूत्रानुसार जावा. सूत्र लिहिलंय जावा. ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट. फ्रॉम पासून म्हणजे फ्रॉम. कधीपासून खेळालंय चाइल्डहुड. लहानपणाला चाइल्डहुड म्हणलं होतं. ओके तो लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. हे झाले आपले वर्तमान काळचे चार. आणि तुम्ही जर सगळ्यामध्ये बघितलं तर सगळ्यामध्ये सेम लिहिले आहे 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 आहे. बघा तो खेळतो खेळत आहे खेळलेला आहे लहानपणापासून खेळत आहे. पहिला साधं नंतर पूर्ण. साधं चालू पूर्ण चालू पूर्ण. आता जर आपण दुसरं बघितलं पास्ट टेन्स. दुसऱ्या टेन्सचं नाव काय आपल्या पास्ट
टेन्स, पास टेन्स मध्ये पण परत चार येतात. पहिला येतात सिंपल, दुसरा येतात कंटिन्युअस, ओके, तिसरा येत आहे परफेक्ट, आणि चौथा येत परफेक्ट कंटिन्युअस. ओके, परफेक्ट कंटिन्युअस. आता याच्यामध्ये सिंपल मध्ये काय असतो बघा, एस प्लस व्ही टू प्लस ओ, इथं व्ही वन आहे, इथं व्ही टू प्लस ओ. ओके, आता बघा इथं आपला नॉर्मली क्रिकेट खेळतो, इथं क्रिकेट खेळला, जस्ट झालं, जस्ट एखादी क्रिया, आताच खाल्लो, खाल्लो पिलो राहिलो बसलो, ओके, जस्ट झालेला, मग काय नाही इथं तो क्रिकेट खेळला, जस्ट झालेल्या क्रियेला सार्ध भूतकाळ, जस्ट झाला तो क्रिकेट खेळला, ही व्ही टू प्लेड, ही प्लेड क्रिकेट, ही प्लेड क्रिकेट, जस्ट झालं. ओके, आता कंटिन्युअस सूत्र काय ना, यस प्लस इथे आहे ना वॉज वेअर, काय ना वॉज वेअर प्लस व्ही फोर प्लस ओ, ते सूत्र बघा, यस प्लस एम ई जर आहे, इथं काय ना वॉज वेअर, कारण इथं आहे भूतकाळात काय होता, होता होती होते, तुम्हाला सांगितलं भूतकाळ. आता काय ना वाक्य, तो क्रिकेट खेळत होता, तो क्रिकेट खेळत होता, बघा इथं काय तो क्रिकेट खेळत आहे वर्तमान काळात, म्हणून इथं काय ना तो क्रिकेट खेळत होता, ही हिला काय होतं वॉज वेअर पैकी, ही वॉज, बघा ही वॉज वेअर पैकी काय होतं वॉज, ही वॉज बिफोर प्लेईंग क्रिकेट, ही वॉज प्लेईंग क्रिकेट, बघा वाक्य कशी झालं, ही वॉज प्लेईंग क्रिकेट. आता परफेक्ट करायचं, यस प्लस इथं हॅड असं, इथं काय ना हॅड येणार, यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ, यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ, बाकी कसं झालं तो क्रिकेट खेळलेला होता, खेळलेला लक्षात ठेवा, खेळलेला होता म्हणजे खेळून झालं होतं, इथं काय खेळला खेळत होता म्हणजे भूतकाळात क्रिया चालू होती, इथे खेळलेला होता भूतकाळात क्रिया पूर्ण झाली, खेळलेला होता. He had played cricket. He had played cricket. आता काय करू याला, चालू पूर्ण करू, तो लहानपणापासून क्रिकेट खेळत होता, म्हणजे एखादा एक्सपर्ट झाला समजा कुठला तरी क्रिकेटर, असं म्हटलं जातं की बाबा लहानपणापासून क्रिकेट खेळत होता, कुठे होते, ओके, यस प्लस हॅड प्लस बी ना प्लस व्ही फोर प्लस ओ, तो लहानपणापासून, लहानपणापासून क्रिकेट खेळत होता, त्याला आवडत होता, खेळत होता आणि लहानपणापासून क्रिकेट खेळत होता. ओके, काय काय होता इथं, ही हॅड बीन, ओके, लक्षात ठेवा याच्यामध्ये चौथ्यामध्ये बीन, ही हॅड बीन बिफोर काय प्लेईंग, प्लेईंग क्रिकेट फ्रॉम चाइल्डहुड, लहानपण काय सांगितलं तुम्हाला चाइल्डहुड, हे झालं आपल्या कशामध्ये वाक्य झालंय भूतकाळामध्ये, सेम आहे बघा काही फरक नाही, जर तुम्ही वरचे बघितलं तर सगळे इथं कोपऱ्याला आहे आहे आहे, इथं कोपऱ्याला होता 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 म्हणजे यस तर होते. ओके, लक्षात घ्या सेम आहे, फक्त सूत्रामध्ये पण बघा सगळे सेम आहे, इथं एम इजार आहे, इथं वॉज आहे, इथं हॅड आहे, इथं हॅड आहे, इथं हॅज बीन आहे, इथं हॅड बीन आहे. ओके, सगळं जर क्रियापदाचे रूप बघितलं तर तेच आहे सगळं, सगळं सेम असतं, फक्त वाक्यामध्ये थोडस चेंज झालं की वाक्याचं लगेच चेंजेस होतं, त्यामुळे थोडस वाक्याकडे नीट लक्ष द्यायचं. आता जर समजा आपल्याला फ्युचर टेन्स, फ्युचर तुम्हाला माहित आहे, फ्युचर टेन्स, आणि फ्युचर टेन्स मध्ये मला चार प्रकार पडतात, सिंपल फ्युचर टेन्स, दुसरा प्रकार पडतोय परत कंटिन्युअस फ्युचर टेन्स, तिसरा प्रकार पडतोय परत आपला परफेक्ट फ्युचर टेन्स, ओके, आणि नंतर चौथा पडतोय परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, तेच वटेंना चार यांना चार यांना चार. जर ह्याचं सूत्र बघा गेलं तर ह्याचा बघा फ्युचर टेन्स मध्ये साध, त्याच्यामध्ये यस प्लस शाल विल प्लस व्ही वन प्लस ओ, ओके, शाल विल कधी वापरलं जातं सांगितलं तुम्हाला, एखादी आता भविष्यात घटना होणार आहे, हे कसं खेळतो खेळणार खेळणार, ओके, तो क्रिकेट खेळणार भविष्यात, खेळणार आहे अजून, खेळणार आहे झाला नाही खेळणार आहे. ओके, ही शाल, शाल बिल कशाला वापरतो सांग, ही शाल
प्ले क्रिकेट ओके खेळणार आहे आलाय तू सुरू केलं खेळणार आहे कंटिन्यूअस यस प्लस शाल विल प्लस इथं बी येतं शाल विल प्लस बी प्लस वी फोर प्लस ओ तो क्रिकेट खेळत असणार लक्षात ठेवा भविष्यामध्ये खेळत असणार समजा तुम्हाला तुमच्या मित्रांनी विचारलं की तू रविवारी काय करत असणार तू का तुम्ही काय म्हणाल मी टीव्ही बघत असणार मी खेळत असणार मी काहीतरी करत असणार म्हणजे भविष्यात ही क्रिया चालू असेल तेव्हा हे वापरलं जातं मग काय म्हणणार वाक्य ही शाल बी प्लेइंग सूत्रानुसार सगळं प्लेइंग क्रिकेट ओके ही शाल बी प्लेइंग क्रिकेट आता परफेक्ट यस प्लस शाल विल प्लस हॅव है प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ओ तो क्रिकेट खेळलेला झाला असणार खेळलेला असणार आता समजा तुम्ही म्हणला की रविवारी तू 6 वाजता काय करत असणार माझा क्रिकेट खेळून झालेला असणार आम्ही ग्राउंड येत असणार आता त्यावर झालेला असतंय म्हणजे भविष्यात एखादी क्रिया पूर्ण झालेली असणार ओके ही शाल हॅव प्लेड क्रिकेट ही शाल हॅव प्लेड क्रिकेट आता भविष्यात एखादी चालू पूर्ण भविष्यामध्ये एखादी घटना चालू पण झाली आणि पूर्ण पण असणार आहे बघा भविष्यामध्ये ही म्हणजे तर सूत्र तर यस शाल विल हॅव बीन लक्षात ठेवा काय हॅव बीन प्लस वी फोर प्लस ओ तो लहानपणापासून म्हणजे आपलं जपणार धर्म मानलं की एखादा लहान पोरगा आहे त्यांनी लहानपणापासून क्रिकेट खेळला असं पुढं काय असं असेल असं लहानपणापासून क्रिकेट खेळत असणार क्रिकेट खेळत असणार तो लहानपणापासून क्रिकेट खेळत असणार ओके आता बाकी कसं ना ही शाल हॅव बीन ही शाल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फ्रॉम चाइल्डहुड ओके हे झाले तुमचे ओव्हरऑल सगळे टेन्सेस आय होप तुम्हाला सगळं कळत पण असेल की हे टेन्स अशा प्रकारचे असतात हे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे या सूत्रानुसार तुम्ही कोणतं पण वाक्य क्रियेचं लक्षात ठेवा क्रियेचं वाक्य नाम वेगळं क्रिया वेगळं मी तुम्हाला सांगितलं की लास्ट मी तुम्हाला डू डज डीड कधी वापरते ते सांगणार होतो आता बघा आपण वाक्य चार प्रकारचे करतो चार प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं पण चार प्रकारचे करताना एक असतं नॉर्मल म्हणजे सिम्पल सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स इंटरगेटिव्ह सेंटेन्स इंटरगेटिव्ह निगेटिव्ह आता इंग्लिश मराठीमध्ये सांगतो बघा साधं वाक्य असतं नंतर नकारात्मक करत आहोत उलट आता मी शिक्षक आहे मी शिक्षक नाही असं टाईपचं नंतर प्रश्न विचारला जातो मी शिक्षक आहे का आणि नंतर ना मी शिक्षक नाही का अशा प्रकारचे वाक्य करतो आता ह्याच्यात पण चार चार प्रकारचे वाक्य होत मी तुम्हाला काय आता मला प्रश्न टाकायचा हे काय होतं तो क्रिकेट खेळत आहे तो क्रिकेट खेळत आहे मला जर प्रश्न विचारला जातो तो क्रिकेट खेळत आहे का तर काय ना हे वाक्य इज पहिला ना इज ही प्लेइंग क्रिकेट इज ही प्लेइंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे का हे झालं प्रश्न पण जर तुम्ही बघितलं तर पहिला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये साहाय्यक आणि क्रियापदच नाही ही प्लेज क्रिकेट ही प्लेड क्रिकेट ह्यांच्यामध्ये साहाय्यकारी क्रियापदच नाही साहाय्यकारी क्रियापद नसलं तर प्रश्न कसं विचारणार आता मला विचार तू क्रिकेट खेळतो इथं काय तो क्रिकेट खेळतो ही प्लेज क्रिकेट पण असं मला विचार तो क्रिकेट खेळतो का काय विचार तो क्रिकेट खेळतो का त्यावेळेस या वाक्याला लक्षात ठेवा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न विचारताना लक्षात ठेवा प्रश्न विचारताना डू आणि डज लावलं जात काय डू आणि डज प्रश्न विचारताना म्हणजे काय ना इथं यस आहे नाही का यस आहे लक्षात ठेवा ही शी इट कुणाला ही शी इट इथं लिहितो ही शी इट त्यांना डज लावलं जात बाकीचे आहेत आय विल यू दे त्यांना आय लावलं जात म्हणजे काय ना इथं मला प्रश्न विचारायचा काय विचारायचं तो क्रिकेट खेळतो तो क्रिकेट खेळू शकतो का किंवा त्याला क्रिकेट येत आहे का वगैरे असं तो क्रिकेट खेळतो मग काय ना डज ही प्ले क्रिकेट काय ना डज ही प्ले क्रिकेट आता समजा असं विचारायचं तो क्रिकेट खेळला
ही प्लेयर आहे क्रिकेट नॉर्मल आहे तो क्रिकेट खेळा असं विचारलं. त्याने क्रिकेट खेळा तर क्रिकेट खेळून झालं का असं विचारायचं. मग काय म्हणायचं हे तो वापरायचा डेड. काय वापरायचा डेड लक्षात ठेवा. सामान्य वर्तमान काळामध्ये डू डज आणि सामान्य भूतकाळामध्ये प्रश्न विचारतो ना डीड म्हणजे काय ना डीड ही प्लेड क्रिकेट. डीड ही प्लेड क्रिकेट त्यांनी क्रिकेट खेळला. आय वॉज समजा बाकी सगळ्यांचे तेच आपलं रोल. जर तुम्हाला प्रश्न विचारला तर काय करायचं साहेब आली त्यावर सुरुवातीला आणा. ओके आय वॉज तुम्हाला सगळा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित कळला असेल. नीट व्यवस्थित बघा तुम्हाला टेन्स आयुष्यात कधी आणणार. ओके बाय.